कार्यकर्त्यांच्या भावना या तीव्र आहेत आणि शेवटी आपण जनतेत काम करतो ते या कार्यकर्त्यांसाठी लोकांसाठीच करतो आणि लोकांच्या इच्छेनुसार आपण नाही वागलो तर लोक आपल्यालाही नेतृत्व देणार नाहीत आणि या सर्व गोष्टींचा विचार करून निश्चितच आपण आम्ही काँग्रेसमध्ये इच्छुक आहे का नाही ह्याबद्दल साशंकतासारखी निर्माण होत होती पण कार्यकर्त्यांचं एवढं प्रेम आहे आणि आग्रह आहे म्हणून काँग्रेसच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी हा आमचा प्राथमिक विषय आहे इच्छा आहे आणि म्हणून पक्षाकडून येत्या 28 ते 4 तारखेच्या मधल्या दरम्यान सांगली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय हा कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि तो आम्ही मान्य केलेला आहे. निश्चितच पक्ष आमचा विचार करेल पुन्हा त्यांचा झालेला निर्णय बदल सांगलीतून काँग्रेसचा उमेदवार उभा राहायला पाहिजे ही लोकांची भावनेचा आदर करून काँग्रेस पक्ष ही सांगलीची जागा स्वाभिमानली सोडली गेलेली आहे तो निर्णय मागे घेऊन इतर ठिकाणी राजू शेट्टी साहेबांना इतर कुठली तरी उमेदवारी देऊन किंवा इतर कुठली तरी आश्वासनं देऊन निश्चितच हा विषय मिटवतील आणि काँग्रेसचा उमेदवार हा सांगलीतून मलाच देतील अशी मला पूर्णपणे विश्वास आहे. ऑप्शन अकोल्याचा होता. आपण नकारात्मक बोलण्यात आज काय अर्थ नाही. मला निश्चित विश्वास आहे की पक्ष हे काँग्रेस मोठं आहे आणि दादा घरांवर प्रचंड प्रेम करते. आमची जबाबदारी आहे आणि सांगलीतून काँग्रेस संपवायची नाही अशी इच्छा पक्षश्रेष्ठींची सुद्धा आहे आणि मग निश्चितच काँग्रेसची उमेदवारी मलाच मिळेल या विश्वासाने मी हा अर्ज भरत आहे. पुन्हा मी पुन्हा सांगतो की नकारात्मक भूमिका घ्यायचं कारण नाही. पक्षाकडे आम्ही जोराने उमेदवारी मागितली नव्हती असा कार्यकर्त्यांचा आरोप होता. आज जोराने लावूया. 4 तारखेला अजून 10-12 दिवस शिल्लक आहेत. निश्चितच खूप काही 10 दिवसात घडू शकते. मला विश्वास आहे की काँग्रेस निर्णय बदलणार आणि आम्हालाच उमेदवारी देणार. ही चर्चा भरपूर आहेत आपण त्यात आज जायला नको. त्या वेळेचा निर्णय त्या वेळी घेण्यात येईल. अर्ज भरायचा निर्णय प्राथमिक आहे आणि लवकरच आम्ही त्याच्यावर तारीख ठरवून निर्णय घेऊ. दादा घराचा किंवा दादांच्या विचाराचा अंत करणं ही मनोकामना कुठल्या पक्षाची नसून काही विशिष्ट लोकांची आहे. त्या लोकांचे मनसुबे जनता धुळीस टाकणार काढणार हे जी मला पूर्ण विश्वास आहे. कुठल्याही परिस्थितीत वसंतदादांचा विचार ह्या जिल्ह्यातून ह्या राज्यातून तुम्ही पुसू शकणार नाही हे माझं वैयक्तिक मत आहे.